एकदम व्यवस्थित आहे. आता 17 दिवस उपोषण असल्यामुळं त्रास झाला, परंतु आता डॉक्टरांनी व्यवस्थित ट्रीटमेंट दिली, व्यवस्थित आणखीन राहा म्हणते 2-4 दिवस आता व्यवस्थित. नाही ती फडणवीस साहेबाची किमया होती, नेटवर्क सगळं बंद करणे, लोकात काहीतरी वातावरण पसरून देणे, काहीतरी घडलं पाहिजे असं, पण मी घडू देत नाही. विस्कळीत अशांतता होऊ देत नाही मी राज्यात, अजिबात होऊ पण देणार नाही. त्यांचा डाव हाणून पाडणार आणि शांततेत आंदोलन कायमस्वरूपी सगळ्या स्वैऱ्यांची अंमलबजावणी होईपर्यंत राहणार. हो, ते मी पण ऐकलं की त्यांनी विधानसभेत म्हणले, ते विधानसभेच्या पटलावर ते छत्रपती शिवरायांचं नाव त्यांनी उच्चारलं तिथं, आणि त्यांचे विचार आणि त्यांच्या काळात असं होतं का? तर आता छत्रपतींचं नाव घेतलं म्हणल्याच्या नंतर मी या जनतेला मायबाप मानतो, आणि अनावधानानं माझ्याकडून ते शब्द गेली असतील, कारण पोटा 17-18 दिवसाचं अन्न नव्हतं. माता माऊलीला मी मानतोय, माय बहिणीला मानतोय, आणि त्यांनी त्या विधानसभेच्या पटलावर तसा विषय काढला की आई बहिणीवरून बोलणं योग्य आहे का. तर आई बहिणीवरून जर माझ्याकडून शब्द गेले असतील तर ते शब्द मी मागं घेतो, मी दिलगिरी पण व्यक्त करतो, कारण आई बहिणीसाठी दिलगिरी व्यक्त करणं छत्रपतींचा विचार म्हणल्यावर त्यांनी तिथं घेतलाय, मग त्या छत्रपतीच्या विचारावरच मी चालतोय, आणि मग तर तिथं मला मी मागं सरकणारच आहे. बाकीचं तर काही अडचणच नाही, सगळ्या स्वैऱ्यांची अंमलबजावणी घेतल्याशी मी हटू शकत नाही, हटणारही नाही. त्यांच्या काय चौकशी आहेत त्यांनी त्या बिंदास्त कराव्या. नाही नाही, ते बिंदास्त चालून द्यावं त्यांनी, त्याच्याबद्दल काय नाही, त्यांनी ते बाकीचं बिंदास्त चालून द्यावं. यंत्रणा त्यांच्या आहेत, त्यांना कशा चालवायच्यात, काय करायचे, काय धाक दाखवायचे. मी माझ्या मराठा समाजासाठी आयुष्यभर जेलला सडायला तयार आहे आणि लढायला पण तयार आहे. मी ओबीसीतून आरक्षण सगळ्या स्वैऱ्याची अंमलबजावणी घेतल्याशी हटू शकत नाही. मात्र हे खरे, आई बहिणीला मानतो, जनतेला मायबाप मानले, आणि जर त्या अनावधानानं त्या उपोषणाच्या त्या याच्यामध्ये चिडचिड असती जर गेला असेल तर आई बहिणीला मानतो म्हणल्याच्या नंतर त्यांनी तो विधानसभेच्या पटलावर अधिवेशनात घेतलाय तो विषय की छत्रपतींच्या विचारात छत्रपतींच्या काळात असं होतं का, तर आई बहिणीवरून बोललं जातं का, तर मात्र मुख्यमंत्री साहेबाला किंवा त्यांना बोलण्यात किंवा मला तर वाटतच नाही मी त्यांना बोललो असं सरकारला म्हणलं असं, तरीही पण आई बहिणीचा विषय आला म्हणल्याच्या नंतर त्या अनावधानानं माझ्याकडून आलाच, मी ती शब्द मागे घेतो, दिलगिरी पण व्यक्त करतो, पण हटत नाही. ओबीसी आरक्षण घेतल्याशिवाय सगळ्या स्वरचा 1 इंच सुद्धा हटत नाही.